पचंद्र लेखे वे वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते। मुजरा छत्रपति शिवरायांना रयतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला तोड नाही कीर्तीला जोड नाही अथांग आहे सागर समान शिवछत्र म्हणजे आभाळ समान जो त्या सूर्याची शान सह्याद्रीतील शंभूंचा अभिमान मराठ्यांच्या मनातला धगधगता स्वाभिमान महाराष्ट्राच्या देवारीतील ज्याचं पहिलं स्थान सर्व शिव भक्तांचे सिद्धार्थ फाउंडेशन परिवारातर्फे मी हार्दिक हार्दिक स्वागत करते। जगाला सर्वप्रथम शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध परमुल्खात राहून स्वराज्याचे स्वप्न बघणारे स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले मराठ्यांचा जो भगवा आसमंत आहे कृपावंत आहे दयेचा वसंत आहे जिच्या कुशी या स्वराज्याचं देखणं स्वप्न उदरास आलं असे राजमाता राष्ट्रमाता मां साहेब जिजाऊ ते म्हणतात ना नियतीचे मालक म्हणा पण परिस्थितीचे गुलाम मात्र बनू नका आणि म्हणूनच नाते कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू शकी। कीर्तनाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करणारे संत तुकोबार आहे ज्यांचा इतिहास आठवला की अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही असे छत्रपती शिवाजी महाराज। पित्याने स्थापन केलेल्या स्वराज्याचं केवळ रक्षण केलं नाही तर ते 10 पटीने वाढवण्याचं काम ज्यांनी केलं असे छत्रपती संभाजी राजे ज्यांच्यामुळे आज प्रत्येक स्त्री शिकली असे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले। चातुर्वर्णीय व्यवस्थेचा चेंदामेंदा करणारे लोक कल्याणकारी राजे राजश्री शाहू महाराज ज्यांनी हातात खराटा घेऊन दिवसभर गाव स्वच्छ केलं आणि प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांची मन साफ करायचं काम ज्यांनी केलं असे गाडगे महाराज ज्यांनी शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या घराघरापर्यंत पोहोचवली असे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील ज्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेवर आज संपूर्ण देशाचा राज्य कारभार चालतो असे विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राजमाता अहिल्यादेवी होळकर मौलाना अबुल कलाम आझाद या सर्व महापुरुषांना आणि महामातांना प्रथम कामी प्रज्ञाकुमार गावंडे वंदन करते। आयुष्यातील प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही परंतु काही क्षण विसरून सुद्धा बनता विसरता येत नाही असाच आजचा हा एक दिवस। 16व्या शतकात याच दिवशी शिवनेरीवर एक तारा चमकला शिवनेरीवर तोफांचा गळगळाट झाला सनई चौघडे वाजू लागल्या सगळीकडे आरोही तुंतुंली अरे माझा राजा जन्मला अरे माझा शिवबा जन्मला दीन दुबळ्याचा कैवारी जन्मला दुष्टांचा संवारी जन्मला अरे माझा राजा जन्मला। आम्ही चालतो त्याच इतिहासाच्या वाटा मरेल पण शेवटपर्यंत झुकणार नाही हाच खरा मराठा मरेल पण शेवटपर्यंत झुकणार नाही हाच खरा मराठा। परंतु मराठा नेमकं म्हणायचं कोणाला मराठा म्हटलं की आपण एक विशिष्ट प्रकारची जात समजतो परंतु मराठा म्हणजे मरेल पण शेवटपर्यंत झुकणार नाही हाच खरा मराठा। त्या काळात एक क्रूर सौदामिनी कडाडली जिच्या उदरास शिवराय नामक झंझावत जन्माला आले पुढे छत्रपती म्हणून स्वराज्याचे तारे झाले। शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे यशाजी संताजी जीवा महाल यांसारख्या असंख्य 18 पगड जातीतील मावळ्यांना एकत्रित घेऊन महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली। त्या काळचे मावळे एकनिष्ठ होते आत्ताचे मावळे आत्ताची आपली काय परिस्थिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात लाज आपल्या गरिबीची बाळगू नका लाज आपल्यातील दुर्गुणांची बाळगा आपल्यातील जे दुर्गुण आहेत ते काढून टाका आणि आपले राष्ट्र जपा। मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलणे इतकी मी नक्कीच मोठी नाही त्यासाठी त्यांना जाणून घेताना मला जे काही कळले ते मी आपल्या समोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे। अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण स्वतःला सुशिक्षित म्हणून घेणारे आपण स्वतःच्या जन्मकुंडला घेऊन फिरतो आला अपयश तर करतो आत्महत्या नाहीतर लावतो बाटली तोंडाला शिवजयंती आली तर घालतो वाट करतो भांडणे तेही त्यांच्या जन्मतारखेवरून म्हणजे आपण काय आदर्श घेत आहोत महाराजांचा। छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले जिंकले परंतु त्यांनी कधीही पंचांग पाहिला नाही कधीही कुठल्या गडाला स्वतःचं नाव त्यांनी दिलं नाही महाराजांना अनेक संकट आली परंतु त्यांनी कधीही आत्महत्येचा विचार केला नाही
कधीही व्यसनाच्या कुठल्या व्यसनाच्या आहारी ते गेले नाही आणि म्हणूनच आज खऱ्या अर्थाने गरज आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची। छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातला युवक जर आज जनावरांसारखा वागत असेल तर ही खरच एक शोकांकिता करण्याची गोष्ट आहे। सरकारला आज निर्भया पथक नेमण्याची पाळी आली कारण हैदराबाद सारख्या कोपर्डी सारख्या घटना इथे घडू लागल्या आहेत। म्हणजे अजूनही आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज कळलेच नाही। स्त्री अरे प्रत्येक स्त्री माते समान म्हणणारा माझा राजा, स्त्रियांवर कोणी अन्याय किंवा अत्याचार केला तर त्यांचे हात पाय कलम करण्याचा आदेश माझ्या राज्याच्या राज्यात होता। राज्याच्या राज्यात स्त्रियांना 50% आरक्षण होते परंतु त्यांना 100% संरक्षण होते आणि म्हणूनच आतापर्यंत तेच सांगत आलो। जर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपल्याला आपल्या हातावर लावायचं असेल तर त्या हाताने कुठलेही अनैतिक काम घडणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे। जर छत्रपती शिवाजी महाराजांचं लॉकेट आपल्याला आपल्या गळ्यात घालायचं असेल तर आपल्या वर्तणुकीत कुठली चूक होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे। जर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपल्याला आपल्या मुखात घ्यायचं असेल तर त्या मुखात कुठलाही व्यसनी पदार्थ आला नाही पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे। शेवटी जाता जाता एवढंच म्हणे, रयतेच्या पायी तो जन्मभर शिजला, रयतेच्या पायी तो जन्मभर शिजला, रक्षणार्थयाच्या गळगोटी शिजला, ज्याच्यापुढे काळही शिजला असा एक शिवसूर्य रायगडी निजला, असा एक शिवसूर्य रायगडी निजला। सर्वांना शिवजयंतीला खूप खूप सारा शुभेच्छा, धन्यवाद।